देशामध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मोदी सरकारकडून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यासाठी अनेक बड्या नेत्यांची नावं सध्या चर्चेत आहेत. केंद्रात जवळपास 80 मंत्रालय आहेत. सध्याच्या घडीला 60 मंत्र्यांकडे या मंत्रालयांचा कार्यभार आहे. अनेक वरिष्ठ मंत्र्यांकडे अतिरिक्त पदभार सुद्धा आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दल यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर आता त्यांना देण्यात आलेली मंत्रिपदं ही अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे भाजपमधील अनेकांना दिल्लीमध्ये संधी मिळू शकते असं सध्या बोललं जात आहे. महाराष्ट्रातून महत्वाची 3 नावं चर्चेत आहेत. यामध्ये मुख्यतः राज्यसभेचे खासदार असलेले उदयनराजे भोसले, त्याच पद्धतीनं खासदार नारायण राणे आणि खासदार प्रीतम मुंडे यांना आता केंद्रात संधी मिळणार का अशी चर्चा चालू झाली आहे. मात्र ही चर्चा नेमकी का होतीये, उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद मिळण्याची किती शक्यता आहे हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. त्याच्या आधी एचडब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. मोदी सरकार 2 आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 2 वर्षात एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही आहे. पावसाळी अधिवेशनाआधी होणाऱ्या विस्तारात महाराष्ट्रातील 3 संधी मिळण्याची सध्या दाट शक्यता आहे. यातली 2 नावं जी आहेत ती राज्यसभेतली आहेत आणि इतर पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेले ते नेते आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले यांना सध्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस असा प्रवास केलेल्या नारायण राणेंच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे. एकीकडे काही लोक म्हणतात राणे दिल्लीत गेलेले आहेत, काही लोक म्हणतात राणे अजूनही दिल्लीत दाखल झालेले नाही. त्यामुळे सध्या राणेंच्या दिल्ली वारीची जी आहे त्या अनेक शक्यता सध्या वर्तवण्यात येते. राणेंच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी वारंवार शिवसेनेला केलेला विरोध असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या विरोधात केलेली भूमिका यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे बीडच्या खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांचं नाव सुद्धा केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या टोलवाटोली सुरू आहे. नारायण राणे सातत्यानं ठाकरे सरकारवर शाब्दिक प्रहार करतात. याचसोबत पुढील वर्षी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा आहे. देशातल्या सर्वात श्रीमंत महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी आता भाजपने जोरदार ताकद लावली आहे. आतापासूनच कंबर कसली आहे. राणेंना जर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं तर त्याचा फायदा भाजपला महानगरपालिका निवडणुकीत होऊ शकतो असं सध्या बोललं जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता संघर्ष जो झाला त्यामध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकांपासून दूर गेलेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करत शिवसेनेने एनडीएमधून बाहेर पडण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला होता. त्यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे मोदींच्या मंत्रिमंडळात होते. त्यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी होती. आता हेच मंत्रालय राणेंना मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. त्यासंदर्भातलं वृत्त नवभारत टाइम्सने दिलंय. सध्या या मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार जो आहे तो प्रकाश जावडेकर यांच्याकडे आहे. त्यामुळे राणेंना सध्या अवजड उद्योग मंत्रिपद दिलं जाईल अशी जी आहे ती शक्यता वर्तवण्यात येते. खरंतर काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सिंधुदुर्गात आलेले होते. त्यामुळे त्यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटनही संपन्न झालं. या भेटीमध्ये शहांनी राणेंच्या कामाचं आणि त्यांच्या कार्यशैलीचं अगदी तोंडभरून कौतुक केलं. त्यामुळे राणेंना सध्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. दुसरं नाव महत्वाचं ते म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ज्यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला होता ते उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेशासाठी जी हातात आलेली खासदारकी होती त्यावरती पाणी सोडलेलं होतं आणि त्यानंतर त्याची पोटनिवडणुकही झालेली होती. मात्र या पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे भोसलेंना मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पावसातल्या सभेने ती निवडणूक गाजलेली होती आणि त्या निवडणुकीत उदयनराजेंचा पराभवही झाला. त्यानंतर उदयनराजेंना राज्यसभेवरती भाजपने संधी दिली आणि ते पुन्हा खासदार झाले. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती उदयनराजेंची सध्याची मराठा आरक्षणावरची भूमिका जी आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना सुद्धा मंत्रिपद दिली जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. तिसरं महत्वाचं नाव ते म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचं. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर त्यांनी लोकसभेची पोटनिवडणूक लढवलेली होती आणि त्या लोकसभेवरती खासदार म्हणून 2 निवडून गेल्या. त्यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. त्यामुळे ओबीसी मतदारांमध्ये चांगला संदेश जाण्यासाठी त्यांना सुद्धा संधी दिली जाईल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते. त्यामुळे सध्या ही 3 नावं चर्चेत आहेत. राणे आणि उदयनराजे भोसले यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती उदयनराजेंनी सध्या संभाजीराजेंना साथ दिली आहे. भाजपही आक्रमक झालाय. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकी कोणाची दिल्ली वारी होतीये, उदयनराजे, नारायण राणे आणि प्रीतम मुंडे यांपैकी महाराष्ट्रातला कुठला खासदार आता भाजपचा मंत्री होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. मात्र या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून कळवा. आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी एचडब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.